तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे, तर पिंक ई रिक्षा योजना आता सुरू झालेली आहेत. तर योजनेचा जो काही जी आर आहे, जी आर सुद्धा आलेले आहेत. महिला व मुलींना आता मिळणार पिंक ई रिक्षा. त्यासाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे, कागदपत्र कोणते लागणार आहे, पात्रता अटी, त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, ऑनलाईन किंवा ऑफलाईन, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर या जी आरबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. त्यानंतर इथं आपण जी आर बघू शकता, राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्याची जी काही मान्यताबाबत हा जो काही जी आर आहे, तर जी आरची डेट 8 जुलै 2024 हा काही जी आर आहे. उपमुख्यमंत्री त्यानंतर वित्त महाराष्ट्र राज्य सानी सन 2024 आणि 2025 या जी काही अंतरसंकल्पनात जी काही पीक ई रिक्षा 27 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे. तर त्यामध्ये महिला व मुलींचा यामध्ये समावेश आहे. त्यामध्ये रोजगाराची निर्मितीस चालना देण्यासाठी या मेन उद्दिष्ट या योजनेचे आहे. तर त्यामध्ये जे काही नाव आहे, तर त्यामध्ये मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवीन मुंबई, पिंपरी, अमरावती, पिंपरी, त्यानंतर चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसवले विरास, त्यानंतर कोल्हापूर आणि सोलापूर शहरातील जी काही इच्छुक महिला आहे व मुली आहे, तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. तर यामध्ये जे काही लाभार्थ्याची संख्या आहे, तर मुंबई उपनगरमध्ये 1400, ठाणेमध्ये 1000, त्यानंतर पुणेमध्ये जे आहे 1400, त्यानंतर नाशिकमध्ये 700, नागपूर 1400, कल्याण 400, अहमदनगर 400, नवी मुंबई 500, पिंपरी 300, अमरावती 300, चिंचवड 300, पनवेलमध्ये 300, छत्रपती संभाजीनगरमध्ये 400, डोंबिवलीमध्ये 400, वसई विरासमध्ये 400, कोल्हापूरमध्ये 200 आणि सोलापूरमध्ये 200. तर असे मिळून जे काही इथे एकूण संख्या 10,000 होत आहे. त्यानंतर योजनेचे जे काही स्वरूप आहे, सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदीसाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य चालवण्यासाठी व इतर सोयीसुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ई रिक्षाची किमतीमध्ये सर्वाची काही GST रजिस्ट्रेशन तुम्हाला समावेश असेल. त्यानंतर इथं तुम्हाला जे काही बँकेचे मदतसुद्धा माहिती तुम्हाला इथं जे काही 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. जे तुम्हाला घेता येत नसेल, तर तुम्ही 70% कर्जसुद्धा बँकेकडून जे काही सुविधा इथं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. राज्य शासन 20% आर्थिक सहाय्य भार उचलेल, त्यानंतर 20% तुम्हाला इथं मिळणार आहे. त्याचप्रमाणे योजनेचे लाभार्थी महिला व मुली यास 10% आर्थिक कारभार असेल, त्यानंतर कर्जाची परतफेड 5 वर्ष ते 60 महिने इथं राहणार आहे. त्यानंतर योजनेचे जे काही लाभार्थी आहे, राज्यातील गरजू मुली व महिला राहणार आहे. योजनेचे जे काही लाभार्थ्याची जे काही पात्रता आहे, लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे, पहिला जे अट आहे. त्यानंतर वयाची जे काही मर्यादा आहे, ते 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान अनिवार्य आहे. त्यानंतर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याच्या ज्यांच्याकडे बँक पासबुक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाकडे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे. त्यानंतर लाभार्थ्याकडे वाहनचालक परवाना असणे आवश्यक राहील. त्यानंतर विधवा, त्यानंतर इथं तुम्हाला घटस्फोटित जे काही महिला आहे, विधवा आहे, त्यानंतर इच्छुक तुम्ही सुद्धा यासाठी अर्ज अनाथ जर असेल, तर तुम्हाला प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे, योजनेसाठी लाभार्थ्यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला इथं भरायचा आहे. तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला येईल की फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही. त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं आधार कार्ड व पॅन कार्ड इथं लागणार आहे. महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे. कुटुंबाचे उत्पन्नाचा दाखला 3 लाखाच्या आतच तुम्हाला लागणे आवश्यक आहे. त्यानंतर बँक पासबुक खाते असणे आवश्यक आहे. एक पासपोर्ट साईज फोटो फोटो लागणार आहे. तर असे जे काही तुम्हाला इथं 5-6 डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे. जर तुमच्याकडे ते जर नसेल किंवा मतदान ओळखपत्र म्हणून तुम्ही 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदानादित नाव असल्यास दाखल करा. त्यानंतर रेशन कार्ड, त्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. सदर रिक्षा ही लाभार्थ्याची महिलाच चालवण्यास हमी प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. सदर योजनेच्या जे काही अटी आहे, ते तुम्हाला इथं पालन करायचं आहे. लाभार्थ्याची निवड कशाप्रकारे होईल ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर योजनेची कार्यपद्धती काय आहे, कशाप्रकारे छाननी होईल, कशाप्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता, त्यानंतर योजनेच्या कोणत्या कोणत्या अटी आहेत, यावरती डिटेलमध्ये या जीआरची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक यामध्ये मिळून जाईल. त्यावरती हाय क्लिक केल्यानंतर याचे जे काही जीआरची लिंक आहे मिळून जाईल. अधिक माहितीसाठी व अशाच अपडेटसाठी नवीन व्हिडिओ